आपल्या सोबत गौतम वझे आहेत. त्यांचा चित्रपट आयुष्यपथ या चित्रपटाला हा पुरस्कार मिळाला आहे. गौतम, मला सांगा की एकतर की पुरस्कार मिळणं, चित्रपट बनवणं, दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत म्हणा, पण तरीसुद्धा काय भावना आहेत तुमच्या आज पुरस्कार? माझी पहिली फिल्म नॅशनल अवॉर्ड मिळवणं आणि नॅशनल अवॉर्डला सिलेक्ट होणं हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही जसं म्हणाल की फिल्म बनवणं ही फार वेगळीच गोष्ट असते आणि अवॉर्ड मिळणं ही वेगळीच गोष्ट असते, पण खूप छान वाटतं आहे, खूप ग्रेटफुल वाटतं आहे की मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग असो किंवा ज्युरी मेंबर्स असो, त्यांना ही फिल्म आवडली, त्यांनी इथपर्यंत आणली, आणि प्लस म्हणजे सोने पे सुहागा म्हणतात तसं बेस्ट डिरेक्टरचा अवॉर्ड मिळणं अद्भुत आहे, अनबिलिव्हेबल वाटतं. अगोदर हळूहळू आता अवॉर्ड घेतल्यानंतर थोडं सिंक इन होत आहे, थोड्या गोष्टी डायजेस्ट होत आहेत आता. जेव्हा जाहीर झालं तेव्हा पण तुम्हाला तुमच्या तोंडातून हेच निघालं असेल की आयुष्यपद आपल्याला पुरस्कार जाहीर झाला का, परंतु काय बाबा या टप्प्यावर येऊन पहिल्यांदाच असा पुरस्कार मिळणं आणि व्यंकय्या नायडूंच्या हस्ते मिळणं, काय वाटतं की जबाबदारी वाढते का, अजून काय पुढचं प्लॅनिंग आहे? जबाबदारी म्हणजे तर फिल्म्स मला खूप बनवायच्यात आणि मी चालू आहे प्रयत्न, अपॉर्च्युनिटीज मिळावा अशीच प्रार्थना करतो की पुढे मिळत राहावं अपॉर्च्युनिटीज, आणि मी बनवत राहीन फिल्म्स अजून. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली.